The overflowing Kadshi River has marooned the villagers in Mopa as a small bridge has no access to go on the other side. Logan stated that a proposal was placed before the panchayat for upgradation of the bridge. However, nothing has been done till date to sort out the issue. They worry that if there was an emergency, neither an ambulance nor a fire brigade could reach the area. की पूल झाले पुलामुळे ते पायपा चॉकअप जाता सगळे वर्षून इजलेले आणि त्या पुलावयल्यान पाणी फ्लोअर जाऊन वयता त्याच्यामुळे आमकां अलीकडे पलीकडे जाऊंक मेळना त्या पुला पासून त्या पुलार आणखी पायपां जाय आसली पण त्या टायमात कॉन्ट्रॅक्टरान आणि कितें झालें ते म्हाका खबर ना की जेणे करून त्यांच्यानी पायपां वयली घालूंक ना आणि ते आतां पाणी फ्लोअर जाता तशेंच आमच्या पलीकडचे सायडी आणखी नऊ घरां आसा त्यांची अशी स्थिती आसा फक्त त्यांच्या तांकां कितें पांयवाडेक बारीकशी बंदाऱ्या वयल्यान ते अशे कशे तरी कसरत करीत ते लोक वचूंक शकतात चलत तरी वचूंक शकतात पूण तांकां गाडी होटले शीक जालो मनीस जाल्यार तांकां कांय देवार भरोसो ठेवल्या शिवाय आमकां आनी कांयच पर्याय आसना न्हय हय की शीक जालो ह्या वेळार शीक जालो किंवा एखाद्या माणसाचो मयत जरी जाला तरी कोणच लोक येवंक शकणार ना एकमेकांक अशी परिस्थिती खंय आसा की आमी पलीकडचे लोक फक्त सहानुभूती देऊ शकतात फोन आता आम्ही वायफाय घेतले म्हणून आमकां फोन कॉन्टॅक्ट जाता नाही आमकां फोन आता कसलाच कॉन्टॅक्ट जाऊ शकना आम्ही जे आमकां रेशन खावपाक जेवपाक कितें जाय आसा ते आम्ही म्हयनो आधी एका म्हयन्याचे सगळे आधी हाडून दवरता नुस्तें दूद बी अशा गोष्टी काही आमकां मेळा शकना पूण सगळ्यात मोठी अडचण जी जाता ती भुरग्यांचे जे फ्युचर आहा भुरगीं शिकतात तर तांकां खंयच्याच पद्दतीचा शिक्षणाचे त्यांचे जवळजवळ म्हाका दिसता एका वर्सा आमची 3 महिन्यांत 27 दीस हजेरी लागली भुरग्यांची अशी पद्दती जाता आतां भुरगीं गेल्या सोमवार ते आज सोमवार पर्यंत अजिबात शाळा पळोवंकच ना तांच्यांनी आनी आमचे फुडें कितले दिवस जातले तेय काय कळा शकना अशी परिस्थिती खंय आसा दीस तरी झाले मागीर आता जी आपली स्टडी चुकली तेचो कसे कितें आता पोषण जे आसा पोषण वायफाय खातीर आमकां थोडी मेळटा जे टिचर शिकयता ते आमकां कळचे ना न्हू आता स्पेशल टिचरी कडे वचून आमी शिकपाचे पडले परत हे 8 दीस जे कितें शिकयले ते परत आमकां तेंच्या कडल्यान शिकपाचे पडले मकबूल मालगी मनी फॉर हॅरन टीव्ही